नमस्कार मित्रों, हाउ आर यू? आई होप यू आर वेल। वेलकम बैक टू यूट्यूब चैनल यस बाय मैच इकार कर सर। यह चैनल आज तुम्हें सब स्वागत है। यह चैनल आज इंग्लिश इंग्लिश स्पीकिंग से वीडियो आणि मैथमेटिक्स मैथमेटिक्स से वीडियो अपलोड के लिए जाता है। त्यामुळे चैनल मध्ये नवीन असेल तर चैनल सब्सक्राइब करा, बेल आयकॉन ला प्रेस करा और ऑप्शन चूज करा घंटी वाजवा, जेणेकरून माझे वीडियो अपलोड झाल्यानंतर तुम्हाला लवकर मिळेल। मित्रों, आज अपन इंग्लिश वीडियो घेना आहोत। प्रीपोजिशन है तो इन आणि विदिन, हा दोघांचा फरक काय आहे? एकाचा अर्थ आहे आत आणि एकाचा अर्थ आहे चात। दोन्ही प्रीपोजिशन आहेत, यांचा वापर कधी कुठे कसं होते, कसं केलं जाते, कोणत्या अर्थी केलं जाते, ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। तर मित्रांनो, इनचा वर्ब आत, आत या अर्थी केला जाते आणि विदिन वर्ब च्या आत या अर्थी केला जाते। म्हणजे पीरियड ऑफ टाइम, म्हणजे पीरियड ऑफ प्रेपोजिशन ऑफ या प्रेपोजिशन ऑफ इन इज यूज्ड टू बिफोर ऑफ बिफोर द पीरियड ऑफ टाइम एंड प्रेपोजिशन ऑफ विदिन इज यूज्ड टू बिफोर पॉइंट ऑफ टाइम। हा पीरियड ऑफ टाइम च्या वेळेस वापरला जातो ना हा पॉइंट ऑफ टाइम च्या वेळेस वापरला जातो। म्हणजेच काय, एखाद्या कामाला किंवा कोणत्याही काही कोणतीही गोष्ट असो, त्या गोष्टीचा ठराविक कालावधी आहे, त्या कालावधीपर्यंत ती गोष्ट होणार नाही, ते एकदम त्या कामाला त्या गोष्टीला तेवढी कालावधी लागणारच लागणार, तेव्हा इनचा वापर करतात। आणि ठरवलेली कालावधी ठराविक कालावधीच्या आतच, ठराविक कालावधीच्या आधीच किंवा लवकरच तो काम पूर्ण होतो, तेव्हा विदिनचा यूज केला जाते। काम पूर्ण होतो किंवा होत झाला किंवा होत असेल, व्हॉट एव्हर टेन्सनुसार ते वाक्य बनेल, पण कालावधीच्या आतली गोष्ट आहे तेव्हा विदिनचा वापर करतात आणि कालावधीची गोष्ट आहे तेव्हा इनचा वापर करतात। आपण फॉर एक्झाम्पल पाहूया। पीरियड ऑफ टाइम इन, मी एका महिन्यात वापस येईल, मी एका महिन्यात वापस येईल म्हणजे एक महिना त्याला लागेलच, म्हणजे तो पूर्ण याचा अर्थ तो पूर्ण एक महिना घेणार आहे, एक महिना येणार नाही, जेव्हा तो महिना संपेल तेव्हा तो वापस येईल। मी एक महिन्यात वापस येईल, मी एक महिन्यात वापस येईल म्हणजे याचा अर्थ एक महिना बाहेरच राहणार आहे, एका महिन्यानंतर तो येणार आहे। म्हणून आय विल कम बॅक अगेन इन ए मंथ, आय विल कम बॅक अगेन इन ए मंथ, मी एका महिन्यात पुन्हा वापस येईल, म्हणजे एका महिन्यात वापस येईल, म्हणजे त्या एक महिना पूर्ण लागणार आहे, एक महिना झाल्यावरच तो वापस येईल। म्हणजे ठराविक कालावधी जी आहे एका महिन्याची, ते कालावधी तो पूर्ण घेणार आहे, म्हणून इनचा वापर केला। इथे जर आपण पाहिलं, मी एका महिन्याच्या आत, म्हणजे मी एका महिन्याच्या आत वापस येईल, मी एका महिन्याच्या आत वापस येईल, म्हणजेच काय, ठरवलेली कालावधी आहे एक महिना, ठरवलेली कालावधी आहे एक महिना, तो एका महिन्यात वापस येईल म्हणते। शक्यतोवर मी एका महिन्यात वापस येईल, पण जन्मच माझ्या राहत मी एका महिन्याच्या आत वापस येईल, म्हणजे मी महिना संपायच्या आधीच वापस येईल, म्हणजे जे ठरवलेली कालावधी आहे एक महिन्याची, त्या कालावधीच्या आधीच वापस येईल असं तो म्हणत आहे। होऊ शकतो का वीस दिवस वापस येईल, 15 दिवस वापस येईल, 25 दिवस वापस येईल, म्हणजे महिना पूर्ण झालेला नाही, तेव्हा विदिनचा वापर करतात। मी एका महिन्याच्या आत वापस येईल म्हणजे आय विल कम बॅक, आय विल कम बॅक विदिन ए मंथ, आय विल कम बॅक विदिन ए मंथ, आय विल कम बॅक विदिन ए मंथ, मी एका महिन्याच्या आत, म्हणजे 30 दिवस 28 दिवस एक महिना असतो, त्या 28 दिवसापैकी तो म्हणताय का तुम्ही 25 दिवसात येऊ शकतो, 15 दिवसात येऊ शकतो, 12 दिवसात येऊ शकतो, 5 दिवसाला पण येऊ शकतो, 22 दिवसाला पण येऊ शकतो, म्हणजे ठरवलेल्या कालावधीच्या आत वापस मी येऊ शकतो, म्हणून विदिनचा वापर केला। आणि इन मध्ये काय असतं, मी एका महिन्यात वापस येईल, म्हणजे मी एक महिना पूर्ण घेणार आहोत, एक महिना होतपर्यंत वापस येणार नाही, म्हणजे ठरवलेली जी मी कालावधी आहे ती पूर्ण कालावधी मी घेणार तर घेणारच, तेव्हा इनचा वापर करतात। आणि ठरवलेली कालावधीच्या आधीची आधी काम पूर्ण होत असेल किंवा जो व्यक्ती वापस येत असेल किंवा जात असेल, तेव्हा विधीचा वापर करतात। नेक्स्ट एक्झाम्पल, त्याने एका आठवड्यात हे काम पूर्ण केले,
म्हणजे जे काम होता त्या त्या कामाचा कालावधी जो होता टाइम जो होता तो पिरियड ऑफ टाइम होता 8 दिवसाचा. तो पिरियड ऑफ टाइम होता 8 दिवसाचा. तो काम जो होता तो काम 8 दिवसाचा काम होता पण त्याला तो काम एका महिन्यात पण त्याला तो काम एका आठवड्यात त्या कामाची कालावधी 8 दिवस होती आणि त्याने सुद्धा तो काम 8 दिवसातच पूर्ण केला. म्हणून म्हणते त्याने एका आठवड्यात हे काम पूर्ण केले. म्हणजे एका आठवड्यात तो काम होता त्याने तेवढी कालावधी पूर्ण घेतली. म्हणून तो बोलवायची म्हणून त्याने इनचा वापर केला. ही कम्प्लिटेड दिस वर्क इन अ मंथ इन अ वीक पॅजन सॉरी इन अ वीक इन अ वीक ही कम्प्लिटेड दिस वर्क इन अ वीक. एका एक तो कामाची कालावधी एक आठवडा होता आणि त्याने एक आठवडा पूर्ण केला. म्हणून इथं इनचा वापर केला. म्हणून इथं इनचा वापर केला. हा काय म्हणते मी तुला 10 दिवसाच्या आत सांगतो. मी तुला 10 दिवसाच्या आत सांगतो म्हणजे याचा म्हणण्याचं तात्पर्य आहे. तर ती गोष्ट आहे ना तू टेन्शन घेऊ. म्हणजे तुला 10 दिवसापर्यंत मी ती गोष्ट सांगतो आणि माझ्याने जमलं तर मी 4-5 दिवसात म्हणजे 10 दिवसाच्या आधी शक्यतोवर 8 दिवसात मन किंवा 5 दिवसात मन किंवा 2 दिवसात मन किंवा 4 दिवसात मन पण 10 दिवसाच्या आधीच किंवा 10 दिवस पण लागू शकतो. पण 10 दिवसाच्या आधीच 10 दिवस लागले म्हणजे कालावधी पूर्ण घेतली त्यांचा वापर होणार. त्या कालावधीच्या आधीच ती गोष्ट पूर्ण झाली किंवा सांगेल तो काम होत असेल तर मी तीन वापर करणार. म्हणून म्हणते हा आय टेल यू विदिन 10 डेज. आय टेल यू विदिन 10 डेज. मी तुम्ही 10 दिवसाच्या अंदर अंदर सांगतो. तेही घेऊ नको लवकरात लवकर सांगतो. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल तो एका वर्षात पुन्हा वापस येईल. तो एका वर्षात पुन्हा वापस येईल. ही शॅल बी बॅक अगेन इन अ इयर. ही शॅल बी बॅक अगेन इन अ इयर. तो एका वर्षात वापस येईल. तो एका वर्षात पुन्हा वापस येईल म्हणजे त्याची ठरलेली कालावधी का तो एका वर्षापर्यंत वापस येणार नाही. तो एका वर्षाची कालावधी जी आहे ती तो पूर्ण घेणार आहे. तो ती कालावधी पूर्ण करणार आहे. इकडे काय म्हणजे त्याने हे काम 5 दिवसाच्या आत पूर्ण केले. म्हणजे त्या जो काम होता 5 दिवसाच्या म्हणजे तो त्या कामाने टोटल 5 दिवस लागतेच लागते. पण गोष्ट अशी आहे की त्याने ते काम 5 दिवसाच्या आत पूर्ण केलं. म्हणजे त्या कामाची जी कालावधी होती त्या कालावधीच्या आत म्हणजे लवकर तो काम पूर्ण केला. म्हणून जर विदिन लवकर केलं म्हणून ही कम्प्लिटेड दिस वर्क विदिन 5 डेज. म्हणजे 5 डेज 5 दिवसाच्या अंदर त्याला हा काम पूर्ण केला. आणि इथं मला कसं म्हणायची तर त्याने 10 दिवसात 10 कुठे गेला वर्क असो 5 दिवसाची कालावधी होती. 5 दिवसाच्या कालावधीच्या अंदर अंदर तो काम पूर्ण झाला. म्हणजे विदिन विदिन या प्रपोजिशनचा यूज होईल. आणि कालावधी पूर्ण घेत असेल तर इनचा उपयोग होईल. कळलं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि व्हिडिओला शेअर सुद्धा करा. नमस्कार.